नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रोनियर या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण सोयाबीन मंडी भाव पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात आजचे मंडी भाव. लातूर मंडीमध्ये आज 3975 क्विंटल इतकी आवक झाली आणि 3450 ते 3872 रुपये प्रति क्विंटल हा दर पाहायला मिळाला. त्यानंतर मंठा मंडीमध्ये 3400 ते 3650 रुपये प्रति क्विंटल हा दर पाहायला मिळाला आणि आवक ही 13 क्विंटल इतकी होती. त्यानंतर तुळजापूर मंडीमध्ये 3675 ते 3776 रुपये प्रति क्विंटल हा दर पाहायला मिळाला आणि 100 क्विंटल ही इतकी आवक होती. त्यानंतर हिंगोली मंडीमध्ये 3500 रुपये ते 3690 रुपये प्रति क्विंटल हा दर पाहायला मिळाला आणि 98 क्विंटल इतकी आवक राहिली. त्यानंतर भोकर मंडीमध्ये 3301 ते 3629 रुपये प्रति क्विंटल हा दर पाहायला मिळाला आणि येथील आवक ही 69 क्विंटल इतकी होती. त्यानंतर जालना मंडीमध्ये 3000 रुपये ते 3625 रुपये प्रति क्विंटल हा दर पाहायला मिळाला आणि येथील आवक ही 203 क्विंटल इतकी राहिली. त्यानंतर सेनगाव मंडीमध्ये 3500 रुपये ते 3800 रुपये प्रति क्विंटल हा दर पाहायला मिळाला आणि येथील आवक ही 150 क्विंटल इतकी होती. त्यानंतर अहमदपूर मंडी येथे 3400 ते 3700 रुपये प्रति क्विंटल हा दर पाहायला मिळाला आणि येथील आवक ही 550 क्विंटल इतकी राहिली. त्यानंतर अमरावती मंडीमध्ये किमान दर 3300 ते 3575 रुपये प्रति क्विंटल हा दर पाहायला मिळाला आणि येथील आवक ही 1044 क्विंटल इतकी होती. त्यानंतर दिग्रस मंडीमध्ये 3455 ते 3740 रुपये प्रति क्विंटल हा दर पाहायला मिळाला आणि या मंडीतील आवक ही 715 क्विंटल इतकी होती. त्यानंतर परभणी मंडीमध्ये 3725 ते 3725 हाच दर पाहायला मिळाला आणि येथील आवक ही 25 क्विंटल इतकी होती. त्यानंतर अकोट मंडीमध्ये 3000 ते 3630 रुपये प्रति क्विंटल हा दर पाहायला मिळाला आणि अकोट मंडी येथील आवक ही 395 क्विंटल इतकी राहिली. त्यानंतर दर्यापूर मंडीमध्ये 3500 रुपये प्रति क्विंटल हा दर पाहायला मिळाला आणि आवक ही 75 क्विंटल इतकी राहिली. त्यानंतर चंद्रपूर मंडी येथे 3650 ते 3825 रुपये प्रति क्विंटल हा दर पाहायला मिळाला आणि या मंडीतील आवक ही 180 क्विंटल इतकी होती. त्यानंतर मेहकर मंडीमध्ये 3600 ते 3920 रुपये प्रति क्विंटल हा दर पाहायला मिळाला आणि या मंडीतील आवक ही 1280 क्विंटल इतकी होती. त्यानंतर चिखली मंडीमध्ये 3400 ते 4050 रुपये प्रति क्विंटल हा दर पाहायला मिळाला आणि आवक ही 2745 क्विंटल इतकी राहिली.